AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा। प्राध्यापक डॉक्टर राजन शिंदे यांच्या खुनाचे उकलले गुढ। पोलीस उपायुक्त दीपक गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। पहाटे सिडको N2 परिसरामध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांचा त्यांच्या राहत्या घरी खून झाला अशी माहिती मिळाली। त्यावरून तात्काळ घटनास्थळी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता साहेब, आम्ही स्वतः, पोलीस उपायुक्त श्रीमती गीते मॅडम आणि आमचे लोकल पोलीस स्टेशनचे अधिकारी, आमचे क्राईम ब्रँचचे PI अविनाश आघाव आणि त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी रवाना झाले, घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळाची पाहणी केली असता ज्या पद्धतीने खून झालेला होता आणि जे परिस्थितीजन्य परिस्थिती त्या ठिकाणची ज्या प्रकारे होती त्यावरून हा एक गुंतागुंतीचा आणि ज्यामध्ये विविध शक्यता असू शकतात आणि आव्हानात्मक अशा स्वरूपाचा हा खुनाचा गुन्हा होता। प्रत्येक अँगलने गुन्ह्याचा तपास केला। या गुन्ह्याची गंभीरता बघता गुन्ह्याचा तपास, त्याच्यामध्ये कोणतीही त्रुटी न राहता हा मुदतीमध्ये आणि तात्काळ जलदगतीने पूर्ण करणे हे एक आव्हान होतं। आम्हीसुद्धा वेगवेगळे जे तपास पथकं तयार केले होते तर दिवसभर झालेला तपास, मग तपासामध्ये कोणी काय प्रगती केली आणि कोणाला काय याच्यामध्ये क्ल्यू मिळालेला आहे, लीड मिळालेला आहे, हे सर्वजण शेवटी एकत्र बसून सखोल याच्यावरती चर्चा केली जात असायची, डिस्कशन केलं जात असायचं आणि या सर्व टीमचा एकत्रित या मेहनतीचा फळ म्हणून आज या गुन्ह्याची उकल करण्यामध्ये आमच्या तपासाच्या टीमला यश मिळालेलं आहे। सदरचा गुन्ह्यामधील आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्हाला मिळालेले जे काही पुरावे आहेत त्याची आम्ही खात्री केल्याच्या नंतर आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा पूर्ण सोक्षमोक्ष लावल्याच्या नंतरच त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। त्याच्या कबुलीवरून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी काही हत्यारं आहेत की त्याने कुठे टाकली होती हे सर्व आम्ही गुन्ह्याच्या तपासामध्ये पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा अजून आता पुढे सुरू आहे। AIN न्यूज, शोध सत्याचा, वेध बातमीचा।